हॅलो एव्हरी वन सो तुम्ही सगळं बरे आहात मार्केटमध्ये एक नवीन आय पी ओ आला आहे त्याचं नाव आहे इन्फिनियम फार्माकेम लिमिटेड एस ई तर चला आपण या आय पी ओबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ आणि या आय पी ओला आपण कसं अप्लाय करू शकतो तोही आपण या व्हिडिओ मध्ये बघू तर तर आपण इथे आलो आहोत एन्जल वनच्या होम पेजवर याला जर आपण थोडं स्क्रोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल आय पी ओचं ऑप्शन त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की आपण इथे ओपन अँड अपकमिंग आय पी ओस बघू शकतो तर आपल्याला आज बघायची आहेत इन्फिनियम फार्मा लिमिटेड एस एम ई तर इथे आहे तो त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की आपण इथे याची डिटेल्स बघू शकतो इथे इन्फिनियम फार्मा लिमिटेड एस एम ईची मॅक्झिमम क्वांटिटी आहे वन लॉट इज इक्वल टू वन थाउजंड शेअर्स मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट आहे वन लॅक थर्टी फाईव्ह थाउजंडचा रिटेल डिस्काउंट झिरो आणि इश्यू साईज आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट टू सिक्स क्रोर आता जर आता आपण याला थोडं अजून स्क्रोल करू तर आपण ह्याची सबस्क्रिप्शन बघू शकतो त्यासाठी आपल्याला व्ह्यू सबस्क्रिप्शनवर टॅप करावा लागेल यावर टॅप केला की के आपल्याला सबस्क्रिप्शनची डिटेल डे वन थर्टी फर्स्ट मार्चला डे टू फर्स्ट एप्रिल आणि डे थ्री आहे सेकंड एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी थ्रीला आणि खाली आपल्याला सबस्क्रिप्शनची रेट्स दिसत आहे याला जर आपण अजून थोडा स्क्रोल करू तर इथे आपण आय पी ओचे डेट्स बघू शकतो याची ऑफर स्टार्ट डेट आहे थर्टी मार्च ऑफर एंड्स होत आहे फिफ्थ एप्रिलला अलॉटमेंट आहे इलेवन्थ एप्रिलला आणि लिस्टिंग होणार आहे सेवन्टीन्थ एप्रिलला तर चला आपण या ॲपओला कसं अप्लाय करायचं ते बघू त्यासाठी आपल्याला सिम्पली या ॲप्लाय नाववर टॅप करावा लागेल यावर टॅप केला की आपल्याला इथे लॉट साईज एंटर करायची आहे इथे इथे शो करत आहे दॅट मॅट मॅक्झिमम लॉट क्वांटिटी इज वन तर इथे आपल्याला वन लॉट टाकावा लागेल नंतर प्राईज आहे वन थर्टी फाईव्ह आणि इन्व्हेस्टर टाईप आहे रिटेल याला जर आपण अजून थोडं स्क्रोल करू तर आपण इथे बघू शकतो इथे आपलं डीमॅट अकाऊंट नंबर ऑटोमॅटिक शो होईल नंतर यू पी आय आय डी आपल्याला टाकायची आहे यू पी आय आय डी टाकताना हे लक्षात ठेवा की तीच यू पी आय आय डी आपल्याला इथे टाकायची आहे जी आपल्या डीमॅट अकाउंटतून लिंक्ड आहे नाहीतर पेमेंट प्रोसे प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर इथे मी माझी यू पी आय आय डी टाकते तर ज जेव्हा तुम्ही तुमची यू पी आय आय डी टाकली तर इथे अप्लाय फॉर आय पी ओ दिसेल त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की सिम्पली तुमचा आय पी ओसाठी अप्लाय सक्सेसफुल झाला आहे तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की कि किती इझिली आपण एन्जल वनच्या अपडेटेड ॲपवर आय पी ओसाठी अप्लाय करू शकतो तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ताच जा अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एन्जल वनच्या अपडेटेड ॲपवर स्टार्ट करू शकता तर असं जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू